देशातलं पहिलं पुस्तक गाव म्हणून भिलार या गावाचं आज लोकार्पण होणार आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी दरम्यान असलेल्या भिलार गावाचं पुस्तकांचं गाव म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकार्पण करणार आहेत. इंग्लंडमधल्या द ऑन वे या पुस्तकाच्या गावावरून ही संकल्पना राज्यामध्ये प्रत्यक्षात आली आहे. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पुस्तकांचं गाव म्हणून भिलारची निवड करण्यात आली होती. देशातील पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून भिलार गाव हे नाव रूपास येत आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या गावचं आज उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी साहित्यिक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर आज सकाळपासून आपण बघू शकता की आज सकाळी या गावच्या महिला पुरुष यांच्याकडून गावची सकाळपासून एक वेगळी तयारी करण्यात येत आहे. घरासमोर एक रांगोळी काढण्यात येत आहे. त्याचबरोबर जे 25 घरांची जी निवड झालेली आहे त्या घराच्या भिंतीवरती एक चित्र ज्या पुस्तकाचं जे ठेवणार आहे संच त्या पुस्तकासंदर्भात भिंतीवरती एक चित्र काढण्यात आलेले आहेत. जवळपास 15,000 पुस्तकांचा संच हा शासनाने गावासाठी दिलेला आहे. त्या 25 घरांचे जे आहेत त्या घरासमोर गुढ्या उभारण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मधोमध जे असलेलं भिलार गाव आहे हे स्ट्रॉबेरीसाठी ओळखलं जात होतं, परंतु आज ते आत्ता पुस्तकांचं गाव म्हणून हे ओळखलं जाणार आहे. या ठिकाणी जे पर्यटक येणार आहेत त्यांना ह्या पुस्तकांच्या वाचनासाठी आणि इतर राहण्यासाठीचा लाभ मिळणार आहे. किरण मोहिते, महाराष्ट्रवन, सातारा.